राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र या संघटनेची राज्य कार्यकारिणी नुकतीच नाशिक येथे पार पडली. यावेळी ज्येष्ठ नेते डी जी मुलानी यांचा अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केल्यानिमित्त सत्कार करण्यात आला. पुणे विभागीय सचिव पी एन काळे यांनी श्रीयुत डी जी मुलानी यांचे 42 वर्षातील संघटनात्मक कार्याचा आढावा सभेसमोर मांडला. त्यावेळी ते म्हणाले, डी जी मुलानी यांनी जुन्या पेन्शन योजनेसाठी झालेल्या बेमुदत संपात भरीव योगदान दिले. त्यांच्या या वयातील संघटनात्मक काम कौतुकास्पद आहे. सत्काराला उत्तर देताना डी जी मुलानी म्हणाले, कई रग कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे काम करण्याची संधी मिळाली व केवळ त्यामुळे सांगली जिल्हा अध्यक्ष म्हणून अनेक वर्षे काम करण्याचा सन्मान मिळाला. संघटनेमुळे मान सन्मान व प्रतिष्ठा मिळाली. हे ऋण मी कधी फेडू शकणार नाही, असे ते म्हणाले. तसेच जुन्या पेन्शन बाबत शासनाने अद्याप निर्णय न दिल्याने या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कोणत्या आंदोलनाची भूमिका घ्यावी यासाठी निमंत्रक विश्वास काटकर व राज्याध्यक्ष अशोक दगडे यांच्या अध्यक्षतेखाली सविस्तर चर्चा करण्यात आली. या सभेला सांगली जिल्ह्यातून रवी अर्जुने, एनपीएस अध्यक्ष संदीप हिरुगडे तसेच राज्यातील 26 जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते. यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा. तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.